रंग माझा वेगळा मालिकेच्या एक जुलैच्या भागात मालिका अतिशय नवीन वळणावर आली आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की दीपा ही दिगंबरचा पाठलाग करून डि दिगंबरला पकडते आणि दिगंबरला विचारते की कुठे माझी मुलगी जिला तुम्ही सहा वर्षापूर्वी पळून नेले होते तेव्हा दीपाला ती मुलगी त्याने अनाथाश्रमाच्या दारात ठेवल्याचे सांगतो त्यानंतर ललित सौंदर्याला फोन करतो आणि दिगंबरने त्याचे काम अगदी व्यवस्थित पार पाडले असल्याचे सौंदर्याला सांगतो दुसरीकडे राधाई ही श्वेताच्या चेकअपसाठी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असते तर श्वेताला चालता चालता चक्कर येते तेवढ्या दीपा तेथून चाललेली असते तेव्हा राधाई दीपाला जोराची आरवळी मारत दीपाला बोलावते तेव्हा दीपा श्वेताला सांभाळत तिला हॉस्पिटलमध्ये आणते तेव्हा तिथे ते डॉक्टरसाठी श्वेताला तपासतात आणि श्वेताला गोळ्या औषधे दे देतात आणि राधाईला सांगतात की श्वेताची डिलिव्हरी अतिशय क्रिटिकल आहे तेव्हा तुम्ही श्वेताची अतिशय काळजी घ्यायला पाहिजे तेव्हा राधाई डॉक्टर साठेंना सांगते की त्यांनी दिलेली औषधी व्यवस्थित देऊन ती श्वेताची व्यवस्थित काळजी घेईल तेवढ्यात दीपा आतमध्ये येते तेव्हा डॉक्टरसाठी दीपाला बघतास तुम्ही सौंदर्य इनामदारांची कोण बरं असे विचारतात तेव्हा दीपा ती सौंदर्य इनामदारांची सून असे सांगते तिच्या दुसऱ्या मुलीची डिलिव्हरी तिनेच केली होती असे डॉक्टर साठे दीपाला सांगते ते ऐकून दीपाला मोठा धक्का बसतो त्यानंतर तिकडे सौंदर्य अनाथ आश्रमात फोन करते आणि दीपा येऊन गेली का असे विचारते तेव्हा अनाथ आश्रमातील बाई दीपा तेथे आली नसल्याचे सौंदर्याला सांगते ते ऐकून सौंदर्याला मोठा धक्का बसतो तर आता दिगंबरने आणि डॉक्टर साठेंनी दीपाला दोन मोठ्या गुड न्यूज दिल्या आहे आणि श्वेताच्या डिलिव्हरीचे भयानक सत्य राधाईला सांगितले आहे जर आता दीपा अनाथाश्रमात येऊन दीपिकाच्या सत्याचा शोध घेणार का तर कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा